विद्यार्थी मित्रांनो आपण दररोजच्या जीवनामध्ये वाहतुकीसाठी किंवा म्हणजे इकडून तिकडे जाण्यासाठी गावाहून त्या गावाला जाण्यासाठी आपण विविध वाहनांचा वापर करतो आपण अगदी लहान असताना आपण पाऊल टाकू लागलो की आपल्याला खूप आनंद होतो परंतु जसे मोठे होतो तसे सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो सायकल चालवता यायला लागले की आपल्याला प्रवास करणे सोपं जातं दुकानावर जायचं असेल तर कमी वेळेत जाऊन आपण आईला सामान आणून देतो यामुळे वाहतुकीच्या साधनांचा आपल्याला महत्व लक्षात येतं जसे बाहेरगावी जाण्यासाठी आपण मोटरसायकलचा वापर करतो दूरवरच्या वा गावाला जाण्यासाठी आपण बस रिक्षा इत्यादी साधनांचा सा वापर करतो अशा प्रकारे विविध वाहनांचा विविध उपयोग आहे जसं ट्रक टेम्पो यांचा सामान वाहतुकीसाठी वापर केला जातो आपण पाहतो की आपण प्रवासाला गेलेले असताना आपल्यासोबत जर खूप सामान असेल तर ते सामानसुद्धा आपल्याला इकडून तिकडे न्यावे लागतं ते सामान नेण्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला कुणाची तरी मदत घेतो कुली लावून घेतो तर तो तोसुद्धा आपल्या सामानाची वाहतूक करत असतो किंवा पूर्वी जवळच्या जवळ गावा जाण्यासाठी पायी प्रवास केला जात असे तसेच आता आपण पाहिले की स्वतःच्या कार असतात आणि स्वतःची प्रायव्हेट गाड्या किंवा भाड्याने गाडी करून सुद्धा आपण प्रवास करतो तसेच आपल्याला जर अशी वेगवेगळी वाहने आहेत वायुमार्गाने प्रवास करण्यासाठी दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानाचा वापर केला जातो हेलिकॉप्टरचा वापर केला जातो काही लोकांची स्वतःची हेलिकॉप्टर सुद्धा असतात पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी अवकाशयान अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी विविध यानांचा वापर केला जातो तसेच आपण पाहतो की जलवाहतूक हाही एक वाहतुकीचा प्रकार आहे नदीतून किंवा समुद्रातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध पाण्यातील वाहनांचा वापर केला जातो छोटीशी होडी शिळाची ओढी किंवा मोठे जहाज मालवाहतुकीसाठी वापरले जाणारे मोठे जहाज अशा विविध वाहनांचा वापर केला जातो तर आपण या निरीक्षणातून आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या काळात आपण वाहतुकीसाठी विविध साधने वापरलेली आहेत आता आपण वापरत असलेली साधने पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत जास्त वेगवान आणि सुरक्षित आहेत आणि त्यातून अपघात होण्याची किंवा इतर वेळ वाया जाण्याची शक्यता कमी झालेली आहे आपण विविध वाहतुकीच्या साधनांचा विविध गोष्टींसाठी उपयोग करतो जसं आपल्याला खूप लांबवर जाण्यासाठी रेल्वेचा सुद्धा आपण वापर करू शकतो रेल्वे रुळ रेल्वे रुळावरून रेल्वे जात असते तर रेल्वेचा वापर आ, हा अतिशय सुरक्षित आहे कमी खर्चामध्ये अधिकाधिक वाहतूक रेल्वेने केली जाते तसेच खेड्यामध्ये अजूनही बैलगाडीचा वापर केला जातो म्हणजे प्राणीचलित वाहतूक अजूनही आधुनिक काळातही अत्याधुनिक साधने निर्माण झाल्यावर सुद्धा प्राणीचलित वाहतूक सुरू आहे जसे की वाळवंटामध्ये उंटाचा वापर केला जातो काही दुर्गम भागामध्ये याक या प्राण्याचा वापर केला जातो किंवा उंचावरती जाण्यासाठी मनुष्याचा वापर करून पालखी आणि डोली वापरून वाहतुकीसाठी मनुष्याचा सुद्धा वापर केला जातो वाहतुकीच्या साधनांमध्ये झालेली ही प्रगती एका छोट्या पण महान शोधातून झालेली आहे जसे की चाकाचा शोध हा माणसाच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा तो लाईट किंवा विमान यासारख्या शोधासारखा एकाला आपण त्याचा क्रेडिट देऊ शकत नाही तो मनुष्याच्या अविरत प्रयत्नातून लागलेला एक शोध आहे जसे की माणूस लाकडी ओणके व गोलाकार दगड डोंगरा डोंगर उताराऊन घरत जाताना पाहायचा या निरीक्षणावरून त्याला चाकाची कल्पना सुचली असावी असे मानतात पूर्वी वस्तू ओढण्यासाठी लाकडी फळ्यांचा वापर केला जायचा नंतर या फळ्यांना चाक जोडल्याने वाहतुकीस वेग आला वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली आणि आपण आता पाहतोच आहोत की चाकाचा वापर करून मनुष्याने किती मोठी प्रगती केलेली आहे विविध क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा चाकाच्या वापराने खूप फायदा झालेला आहे आतापर्यंत आपण विविध वाहतुकीचे प्रकार पाहिले आपल्याला स्वतःला किंवा सामान वाहून नेण्यासाठी उपयोगीणारी वाहने पाहिले परंतु पाणी आणि वायू हे प्रवाही पदार्थ आहेत तर त्यांच्या वाहतुकीसाठी नळ मार्गांचा उपयोग करतात पाण्याची वाहतूक नळातून पूर्वीपासून केली जाते खनिज तेल नैसर्गिक वायू या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक नळावाटे करणे सुरक्षित असते कच्चे तेल हे तेल विहिरींपासून तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंत नळ मार्गाने नेले जात आपण त्याला पाईपलाईन असं रोजच्या भाषेत म्हणत तसेच काही भागात शुद्ध केलेले तेल बाजारपेठांकडे सुद्धा नळ मार्गाने वाहून नेले जाते